एकदम छानशी न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर कोणती न्यूज आहे ती? हो तर आपण तुम्हाला माहिती की स्प्रिंग मध्ये नेहमी आपण कुठे ना कुठे फिरायला जातो, स्पेशली नवीन कंट्री आपण. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेले आहे सकाळचे 9 आणि आज आहे संडे. तर मगाशीच आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता मी किचनमध्ये आले आहे. नाश्त्यामध्ये ना पोहे बनवणार आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला का, यायला उशीर झाला आणि मग सगळं आवरता करता आणि तुम्हाला सगळ्यांना वस्तू दाखवल्या, त्या वस्तू परत ठेवल्या, मग झोपायला सुद्धा उशीर झाला, मग आराम छान झाला म्हणून आता फ्रेश वाटतंय. तर म्हटलं चला अगोदर ना मी ब्रेकफास्ट बनवून घेते, सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि सोबत चहा सुद्धा ठेवणार आहे. मग किचनचं थोडंफार आवरलं मी आणि आजचा दिवस संडेचा कसा असणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तसं दाखवणारच. आणि परिबेलाचं पण आहे ना खाऊन झालेलं आहे, त्यांना दिले पण पोहे पण त्यांच्यासाठी मी आता बनवणार आहे. आणि वातावरण छान आहे, संडे आहे तर कसं सगळ्या गोष्टी एकदम निवांत आहे. तर आजचा दिवस कसा असणार आहे संडेचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला आणि तुम्ही सुद्धा या गरम गरम पोहे खायला. तर संडेच्या दिवशी म्हणून पॉसिबल झालं तर ते कार क्लीन करतात, तर आज ते कार क्लीन करत आहे. आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. आता जर सुरुवात केली ना, हा छोटासा डस्टबिन आम्ही ठेवला आहे कार मध्ये. दाखव बेला, खूप छान. हो ना, ऍक्च्युअली थांबलो होतो पावसामुळे. हो आपण वॉश केले का? हो डाग आहेत थोडे थोडे, वॉश करून घ्या मग आज पॉसिबल. धुळ आहे नंतर ट्राय करतो. मनोचं कार क्लीन करणं चालू आहे. तर वॉशिंग मशीन मध्ये कपडे मी वॉश करायला म्हणजे टाकले होते तर ते झालेले आहे. आता मी ते वाळवते आणि दुसरे कपडे आहे ते पण मी आता वॉश करायला टाकते परत वॉशिंग मशीन मध्ये. किचनचं सगळं आवरून झालं. ऍक्च्युली किचन मधलं ना खूप आवरायचं होतं, तर ते आवरता आवरता मला अर्धा पाऊन तास लागून गेला. तर आवरून झालं किचनचं. तर आता मी माझं आवरायला चालले आहे. मला देवपूजा सुद्धा करायची आहे, पटकन देवपूजा सुद्धा करून घेते. आणि हॉलमधलं तर मी सकाळीच आवरून घेतलं होतं, पण परिबेला खेळत होतं ना, ते बघा त्यांचं अशा काही वस्तू वगैरे पडलेल्या आहेत, मग ते त्यानंतर ते आवरतील. त्याचं काही नाही, लहान मुलं आहे घरात, नाही खेळणार तर कुठे खेळणार. तर चला मग मी माझं आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. जस्ट आवरून झालं माझं आणि देवपूजा सुद्धा छान झाली, एकदम प्रसन्न वाटते आता. आणि मी मनुजला कधीची विचारते काय बनू काय बनू स्वयंपाकामध्ये, कारण की एक लिमिट असते, आपण विचार करून करून ना कंटाळून जातो. मग शेवटी ना मग विचारतो नवऱ्यांना का सांगा म्हणून काय बनवायचं. तर मग मनोज सांगितलं अगं तू बिर्याणी बनवून टाक. तर मग बघितलं तर मग बासमती राईसचं पॅकेट आणायचंच विसरून गेले. नॉर्मली काय करते मी, का जेव्हा पण आहे ना मला असं इंडियन स्टोअरमध्ये जायचं असं ना, 5 kg मी बासमती राईस घेऊन येते, 5 kg नॉर्मल जे सोना मसुरी राईस असं ते घेऊन येते. पण मग मागच्या वेळेस ना बासमती राईस आणायचंच विसरून गेले मी, फक्त आहे ना सोना मसुरीच घेऊन आले. तर आता सोना मसुरीची तुम्हाला माहिती बिर्याणी काही एवढी काय चांगली लागत नाही, त्याचा मसाले भात वगैरे किंवा नॉर्मली रोजच्या ज्या जेवणामध्ये ना चांगला लागतो तो भात. पण आता ना ऑलरेडी खूप उशीर झालाय, 12:30 झालेले आहेत घरातला. आवडता आवडतच मला एवढा उशीर होऊन गेला, का म्हटलं आता काय बनू. एक लिमिट असते, आपण विचार करून करून कंटाळून जातो, कारण की संध्याकाळी आम्हाला आमच्या फ्रेंडकडे सुद्धा जायचं आहे. तर बघूया आणि तुमच्यासोबत आहे ना एक छानशी न्यूज सुद्धा शेअर करायची आहे, जी की आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो. आणि नेक्स्ट मंथ परिबेलाला सुद्धा सुट्ट्या लागणार आहे 2 weeks. तर चला ती न्यूज आहे ना आम्ही थोड्या वेळात तुमच्यासोबत शेअर करणारच आहोत, पण त्या अगोदर स्वयंपाक करणं खूप गरजेचं आहे. हा तर चला मग आता मी ना स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. फायनली ठरलं स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे. सिम्पल राईस असणार आहे आणि दाल तडका असणार आहे. आणि त्याचबरोबर मला आहे ना हे पण एक गोष्ट सांगायची आहे. एक कमेंट आली होती मला का कोम तू लोणच्याला किती तेल वापरलं किंवा तू किती तेल वापरते. तर मला हे सगळ्यांना सांगायचं आहे किंवा सगळ्यांना हे सुद्धा माहिती असेल की जेव्हा पण आपण लोणचं बनवतो तर त्यासाठी ना थोडंसं तेल जास्त लागतं, कारण की त्या तेलामध्ये ते लोणचं छान मुरत असतं आणि जास्त दिवस टिकतं सुद्धा. म्हणून आहे ना लोणच्यामध्ये आपण थोडंसं तेल जास्त वापरत असतो. असं नाही का मी त्या लोणच्यामध्ये खूप जास्त तेल वापरलेलं आहे, मला जेवढा अंदाज होता किंवा त्या तेलामध्ये ते लोणचं जेवढं मुरेल ना त्या हिशोबानेच ना मी तेल वापरलेलं आहे. जास्त काही खूप काही तेल वापरत नाही मी.
आता इथे दाल तडकाची तयारी करून घेतलेली आहे मी. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता फोडणीला. तर म्हटलं आता हेच बेस्ट ऑप्शन आहे आणि हलकं फुलकं पण राहील संध्याकाळी. मग बनवूया काय वेगळं. आणि उद्यासाठी आहे ना मी मटकी सुद्धा भिजत ठेवलेली आहे. छान संध्याकाळ म्हणजे 3-4 वाजेपर्यंत कसं ते भिजून जाईल, त्याच्यानंतर स्प्राउट मेकर मध्ये मला मटकी टाकता येईल. छान मोड येते. लंच रेडी आहे. इथे आहे दाल फ्राय, कुकरमध्येच लावली होती, मस्त घट्ट अशी बनवली. इथे आहे भात, इथे आहे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी, इथे आहे पापड आणि इथे आहे आपलं गाजरचं लोणचं जे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि 2 दिवस झाले सांगितलं तुम्हाला मुरले होते. आपण टेस्ट करायला घेऊया कसं लागतं काय लागतं. आणि आम्ही लंच करतो आता आणि जेवण झाल्याच्या नंतर मग बोलतो तुमच्यासोबत. चला तर आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि एकदम छानशी न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर कोणती न्यूज आहे ती? हो तर आपण तुम्हाला माहिती की स्प्रिंग मध्ये नेहमी आपण कुठे ना कुठे फिरायला जातो, स्पेशली नवीन कंट्री आपण एक्सप्लोर करतो. तर ह्या वर्षी सुद्धा आपण एका छानशा सुंदर अशा ठिकाणी जाणार आहोत आणि ती कंट्री कुठली आहे ती कोमल सांगेल थोड्या वेळात, कारण की सिलेक्शन जे आहे ते कोमलच आहे. तिची ती खूप फेवरेट कंट्री आहे आणि तर मग ते तर सांगेलच थोड्या वेळात. आणि एक आणखी सांगायचं की आम्ही दरवर्षी ना हा विचार करतो की ना अशा ठिकाणी जाऊ जिथे आपल्याला तिथलं कल्चर किंवा तिथलं फूड किंवा तिथली जास्त माहिती मिळेल. आम्ही असे प्लेसेस टार्गेट करतो तर ह्यावेळी म्हणून आम्ही ती प्लेस सिलेक्ट केली आहे. तर मग ती प्लेस कुठली आहे? तर या आता मी तुम्हाला जी प्लेस सांगणार आहे तिथे ऍक्च्युली मला 3 वर्ष अगोदरच जायचं होतं, पण मग ते राहूनच जायचं. मग मग इटलीला जाणं व्हायचं, मग स्वित्झर्लंडच झालं, मग नंतर दुबईला जाणं झालं. मागच्या वर्षी गेलो होतो आपण फेब्रुवारी महिन्यात दुबईला. तर तुम्हाला माहितच आहे जेव्हा जसं स्प्रिंग सीझन स्टार्ट होतं तसं आमचं ट्रॅव्हल स्टार्ट होतं, कारण की स्प्रिंग जो मार्च महिना असतो ना त्यामध्ये बेलाला आणि परीला सुट्टी असते इस्टरची 2 वीक्ससाठी. आणि मग त्यांना जर सुट्टी असते ना त्यावेळेस तर मनोज पण आहे ना त्यांची सुट्टी बघत असा ऍडजस्ट करत असतात का त्या वीकमध्ये ना सुट्टी कशी मनोजला मिळेल. आणि ही जी प्लॅनिंग आहे ना आम्ही ऑलरेडी 2-3 महिने अगोदर करून ठेवतो. आता या ट्रॅव्हलची जी प्लॅनिंग आहे आम्ही जानेवारीच्या एंडिंगला केली होती, 2 महिने अगोदरच केली होती. आणि त्यामुळे काय होतं तुम्हाला ना चांगल्या डील्स मिळतात. तुम्हाला जिथे हॉटेलमध्ये राहायचं आहे, अपार्टमेंटमध्ये राहायचं आहे तिथे चांगले डील्स मिळतात तुम्हाला. आणि जर तुम्हाला फ्लाईटने जायचं असेल तर तिथे पण तुम्हाला चांगले डील मिळू शकते. आणि जेव्हा पण आहे ना तुम्हाला अशा कंट्रीमध्ये फिरायला जायचं असेल ना तर जाण्या अगोदर ना 2-3 महिने अगोदर बुकिंग करा, नाही तर वेळेवर आहे ना तुमचा खर्च वाढू शकतो. हॉटेल्स, अपार्टमेंट आहे ना खूप एक्सपेन्सिव्ह पडू शकतात तुम्हाला, इव्हन फ्लाईट सुद्धा. तर या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या आणि मग मी म्हटलं चला यावेळेस आहे ना या कंट्रीला व्हिजिट करू. फायनली 3 वर्षानंतर आपण आहे ना जात आहोत इथे आणि राहूनच जायचं. तर म्हटलं नाही या स्प्रिंग पासून ना इथे गेल्याच्या नंतर मग बाकीच्या ज्या कंट्रीज आहे तर तिथे आम्ही नंतर जाऊ, पण आता इथे जाणं महत्वाचं होतं. तर आम्ही जाणार आहोत ग्रीसला. तर आम्ही जाणार आहोत ग्रीस सेंटोरिनी आयलंडला. आणि खूप सुंदर आहे ग्रीस, तुम्ही बघितलं असेल फोटोज मध्ये किंवा काही व्हिडिओज मध्ये बघितलं असेल. आणि आपल्या चॅनलवर ना वेगवेगळे ना ट्रॅव्हल्सचे व्हिडिओ येत असतात, वेगवेगळ्या कंट्री आम्ही तुमच्यासोबत एक्सप्लोर केलेल्या आहेत गेल्या 3 वर्षापासून, कारण की आमच्या दोघांना ना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. तर या कंट्रीला मला जायचंच होतं आणि मला खूप आवडते ही कंट्री आणि माझी फेवरेट आहे आणि फोटोजेनिक सुद्धा आहे ना. हो आणि भरपूर मूवीज मधची शूटिंग सुद्धा आपल्याला माहिती की ग्रीस मध्ये झाली आहे, सेंटोरिनी मध्ये झाली आहे. तुम्हाला माहिती असेल तिथलं एकदम व्हाईट बिल्डिंग्स आणि ब्ल्यू आणि व्हाईट बिल्डिंग्स आहे तिथे आणि जो बीचेस आणि जे पाणी वगैरे ते खूप सुंदर दिसतं. तर मग म्हणलं ठीक आहे जाऊया आपण तिथे. आणि फक्त सेंटोरिनीला नाही जाणार आहे आम्ही, तर आणखी काही 2 आयलंड्स आहेत ते सुद्धा कव्हर करणार आहोत. आणि जर्नी कशी असेल, आम्ही किती दिवस जाणार आहोत, कुठून फ्लाय करणार आहोत, कसं म्हणजे सगळं जे डिटेलमध्ये आहे ते आम्ही तुम्हाला काही दिवसामध्ये सांगूच, कारण की जसं जसं जे घडेल तसं जसं तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये कळेलच. आणि तुम्हाला माहितच आहे आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो ना आम्ही ना छोटी छोटी इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो नेहमी, जेणेकरून जर तुम्हाला जायचं असेल तर त्या गोष्टी तुम्हाला एकदम इझिली कळायला पाहिजे म्हणून. आणि आम्ही ना 3 वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहोत, तर ते तुम्हाला जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो ऍक्च्युअली आपण 4 ठिकाणी सॉरी 4 ठिकाणी आम्ही राहणार आहोत ग्रीसमध्ये. तर ते तुम्हाला ब्लॉग मध्ये तेव्हा कळणारच, पण यावेळेसची ही ट्रिप आहे ना एकदम बेस्ट असणार आहे, कारण की जास्त दिवसाची असणार आहे. आणि मग जायचं म्हटलं तर मनोजला म्हटलं थोडं जास्त दिवसाचं आपण जाऊया निवांत, छान एक्सप्लोर करूया ग्रीस. आणि तुम्हाला सगळ्यांना आपले ट्रॅव्हलचे ब्लॉग्स खूप आवडतात,
तर मग आम्ही थांबलो होतो खूप दिवसापासून, पण आता जास्त दिवस नाही राहिले, थोडेसच दिवस राहिलेले आहे, तर म्हटलं आत्ता अनाऊन्स करून टाकूया, म्हणजे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला पण छान वाटणार. हो, आणि मला हे पण विचारायचं की जे लोक तिथे ऑलरेडी गेले म्हणजे सॅन्टोरिनला किंवा ग्रीसला, कारण की आपली युट्यूब फॅमिली खूप मोठी आहे आणि खूप जण जे आहेत ट्रॅव्हल करतात, आणि मग तुमचे जे एक्सपिरियन्सेस असतील किंवा सजेशन्स असतील ते सुद्धा आम्हाला सांगा, आणि ते त्याने पण आम्हाला हेल्प होईल, असं नाही की आम्हीच फक्त लोकांना असं काही, आम्हाला भरपूर जणांना पण नाही माहिती देत असतं की नाही तुम्ही इथे जात आहात तर मग या ठिकाणी जा, किंवा इथे रेस्टॉरंट आहेत किंवा हे ट्राय करा ते ट्राय करा, तर मग जर ही तुमची इन्फॉर्मेशन पण आम्हाला खूप मदत करते. जर तुम्ही ऑलरेडी तिथे ट्रॅव्हल केलं असेल तर नक्की आम्हाला सांगा, आणि खरंच आम्ही खूप एक्साइटेड आहोत. तर बघतोय आता वाट थोडेच दिवस राहिलेलेच आहे, म्हणून त्या छोट्या छोट्या ज्या शॉपिंग होत्या आमच्या तर त्या केलेल्या आहेत आम्ही काल केल्या, तर ते तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. तर खूप साऱ्या प्लॅनिंग केलेल्या आहेत आम्ही आणि तुमच्यासोबत असं आम्ही शेअर करूच. तर कसं वाटलं तू म्हणजे आणि कशी वाटली तुम्हाला ही न्यूज मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर चला आता मग थोडा आराम वगैरे करूया आपण. हो ना, मग आता फ्रेंडकडे पण जायचंय, संध्याकाळी जायचंय. हो, मग तो बंद परिबिला थोडा आराम करतो, आराम करतो, आम्ही पण थोडा आराम करतो आणि थोड्या वेळाने भेटतो. चला. तर थोडा आराम करून झाला आणि बेला झाली आहे रेडी. बेला कुठे चालली तू? कुठे चालली? शिद्धाकडे चालली बेला आणि परी. चाललो आम्ही सगळे माझ्या फ्रेंडकडे चाललो आणि माझी फ्रेंडची मुलगी आहे तिचं नाव श्रीदा आहे, तर तिथे जाणार आहोत. तर बेला परी खूप एक्साइटेड आहे, हो ना? तू पण एक्साइटेड आहे? तर दोघींचं आवरलं छान आणि कपडे वगैरे चेंज. हा, बेलानी वॉच कालपासून घातलेली आहे, बेलानी वॉच तर अजिबात काढली नाहीये. तुला एवढी आवडली का? अरे वा, खूप छान आहे. नाही घालायचं? ठीक आहे, चला चला आता निघू आपण. मनोजने आज गाडी क्लीन केली तर इतकी छान दिसते. इथं परिबेलानं बाहेर मागच्या साईडला काय करतात, काय खातात वगैरे, नाही तर पाडतात. मग बघा सगळं क्लीन झालं छान ना बेला. आता कशी वाटते गाडी? तुम्हाला सांगितलं आम्ही चाललो आमच्या फ्रेंडकडे आणि 10-15 मिनिटात आम्ही पोहोचून जाऊ परिबेलाचं आवरलं. आणि मग काय चहा वगैरे घेतला नाही, म्हटलं चला निघू, ऑलरेडी ना उशीर झाला. ऍक्च्युली आम्हाला दुपारीच जायचं होतं. जस्ट घरी आलो आम्ही आणि आता वाजलेले आहे 9:30 आणि खूप गप्पा मारल्या आणि बिर्याणी ना खरंच खूप टेस्टी होती आणि मुलांचं पण इथं इतकं खेळणं चालू होतं आणि बेलाला यायचंच नव्हतं. बेला रडायला लागली, मम्मा नको पण काय करणार, उद्या स्कूल आहे. आणि जर सॅटरडे असलं असतं ना तर तसं दुसऱ्या दिवशी कसं मग निवांत असलो असतो, संडे आहे म्हणून निवांत उशीर आलो असतो, पण आता उद्या मंडे आहे, स्कूलला पण जायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, त्यामुळे यावं लागलं. नेहमी बेला आहे ना खूप 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 रडते, हा ना? मी बसते आता खाली आणि मग बोलते. हा, ये, तुला आवडलं का ग बेला? तू कोणासोबत खेळत होती? श्रीदा सोबत ना. छान, परी बेलाने जेवण केलं आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, मस्त गप्पा मारत होतो, असंच प्लॅनिंग करत होतो का सगळे ग्रुप मिळून कुठेतरी ना फिरायला जाऊया. म्हणजे आता एकत्र सगळे जमलो तर मग असे वेगवेगळे प्लॅनिंग्स होत असतात. मग ते बोलणं झालं, त्याच्यानंतर छान जेवण केलं, मुलांनी छान जेवण केलं, साईड बाय साईड मुलांचं खेळणं ओरडणं चालू होतं, त्यांच्याकडे पण लक्ष देणं चालू होतं. तर म्हटलं चला आता उशीर झालाय, तर 9:15 आम्ही निघालो आणि मला असं वाटलं 10-15 मिनिटात आम्ही आलो सुद्धा. आणि आपली युट्यूब फॅमिली सुद्धा 250K+ झाली आहे, तर त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद, कारण की एवढं 3 वर्षामध्ये ना तुम्ही सगळ्यांनी मला खूप खूप प्रेम दिलं, खूप छान छान कमेंट्स केले, काही सजेशन्स मला नेहमी यायचे, ॲडवाईस द्यायच्या, तर मला ते बघून खूप छान वाटतं का आपलं युट्यूब फॅमिली मेंबर्स एवढं प्रेम आहे. आणि असंच हे प्रेम कायमस्वरूपी असू द्या. मी अजून छान छान व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि त्यासाठी मी ट्रायसुद्धा करत असते. आणि परी तुला कसं वाटलं आज सगळ्यांसोबत खेळून? छान वाटलं ना. आणि बेला तुला? पण आता कपडे वगैरे चेंज करायचे आणि ब्रश करायचं आणि झोपून घ्यायचं पटकन, ओके? उद्या स्कूलला जायचं ना बाबू, लेट नको व्हायला. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा.
Bye.